शहरांसह संवेदनशील तालुक्यामध्ये कलम 144 जिल्हा प्रशासनाने लागू केला असून त्या ठिकाणची इंटरनेट सेवा सुद्धा बंद करण्यात आली असून या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे एडीजी लॉ आणि ऑर्डर राजेश सिंग हे अमरावतीमध्ये दाखल झाले असून घटनेचा आढावा घेत आहेत. सध्या सर्व काही शांततेमध्ये आहे. सर्व नागरिकांनी घराच्या बाहेर न पडता कर्फ्यूचे पालन करण्याचे आवाहन दिले आहे. परिस्थिती नियंत्रणामध्ये आल्यानंतर शिथिलता देण्यात येईल असे ईडीजी राजेश सिंग हे म्हणाले. और अभी जो मामले दर्ज हुए हैं उन पर जो अपराध दर्ज किया है मामले में सभी को गिरफ्तार किया जाएगा. अरे गिरफ्तारी भी कार्रवाई होगी. नेचुरल कार्रवाई होगी. नेचुरल कार्रवाई होगी. कोई दिक्कत नहीं है. अभी सब शांति है. शांति. क्या आह्वान करोगे लोगों से? यही है जो कर्फ्यू लगाया हुआ तो कर्फ्यू का बिल्कुल पालन होना चाहिए. वो सभी अंदर रहने चाहिए घर के और रिलैक्स दी जाएगी जब भी हम सोचेंगे. आई मीन एक दो दिन में उसके अनिरुद्ध उगले, ZoomOn News, अमरावती.